नमस्कार मित्रांनो, मी उमेश शिंदे, डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, एम ए सेकंड इयर, सेमिस्टर थर्ड, यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये सोशियोलॉजी ऑफ जेंडर, पेपर कोड नंबर आहे SO07, यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोशियोलॉजी ऑफ जेंडर या विषयाच्या अभ्यासक्रमावरती, सिलॅबसवरती आपण चर्चा केली आहे. आज आपण याच विषयातील पहिलं जे प्रकरण आहे त्यामध्ये लिंगभावाच्या समाजशास्त्राची ओळख याची चर्चा करणार आहोत. पहिल्या प्रकरणातील जो पहिला मुद्दा आहे तो आहे संकल्पनात्मक लिंगभाव. संकल्पनात्मक लिंगभावाच्या अंतर्गत आपण दोन संकल्पना अथवा मुद्दे यावर चर्चा करणार आहोत. त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो आहे लिंग, त्यालाच सेक्स असे म्हटले जाते. सेक्स किंवा जेंडर म्हणजेच लिंग आणि लिंगभाव ह्या संकल्पना आपण लहानपणापासूनच शाळेत शिकत आलेलो आहोत. लिंग हे एक नैसर्गिक असते, लिंग हे एक जीवशास्त्रीय आहे, परंतु लिंगभाव मात्र हा सांस्कृतिक आणि सामाजिक असा मनुष्यनिर्मित आहे. लिंगभावामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वेगळेपण आहे. तो भूमिका, गुण, वर्तन प्रकार, जबाबदाऱ्या इत्यादींच्या अंतर्गत स्त्रियोचित आणि पुरुषोचित अशी विभागणी करतो. तर यामध्ये आपण पहिली जी संकल्पना बघणार आहोत ती आहे लिंग. लिंग हे एक नैसर्गिक असते, ते जीवशास्त्रीय आहे, ते स्त्री पुरुषांच्या जननेंद्रियातील फरकांमुळे दृश्य स्वरूपाचे आहे. लिंगातील भेद हे प्रजनन प्रक्रियेतील कार्यांवर अवलंबून आहेत. लिंग हे शक्यतो सहजपणे बदलता येत नाही. लिंग हे सर्वत्र सारखे असते, म्हणजेच ते एक स्थिर आहे. त्यानंतर दुसरी जी संकल्पना बघणार आहोत त्यामध्ये लिंगभाव, त्यालाच इंग्लिशमध्ये जेंडर असे म्हटले जाते. लिंगभाव हा सांस्कृतिक असून तो मनुष्यनिर्मित आहे. लिंगभाव हा सामाजिक आणि सांस्कृतिक असतो. तो भूमिका, गुण, वर्तन प्रकार व जबाबदाऱ्या इत्यादींच्या स्त्रियोचित आणि पुरुषोचित अशी विभागणी करतो. लिंगभाव हा बदलता येतो काळ, संस्कृती इतकेच काय कुटुंबाकुटुंबात तो बदलतो, म्हणजेच लिंगभाव हा बदलता येतो. मित्रांनो, आज जेंडर, लिंगभाव हा शब्दप्रयोग समाजशास्त्रीय अर्थाने वापरला जातो. जेंडर या संज्ञेचा वापर स्त्री आणि पुरुषांची सामाजिक आणि सांस्कृतिक व्याख्या स्पष्ट करण्यासाठी करतात. मराठीत यालाच लिंगभाव असे म्हटले जाते. स्त्री पुरुषांचे स्थान व भूमिका यात समाजात कसा भेद केला जातो याचे या संज्ञेमुळे आकलन होते. थोडक्यात, स्त्री पुरुषांसंबंधीच्या सामाजिक वास्तवाचे आकलन होण्यासाठी विश्लेषणाचे एक साधन म्हणून ही संकल्पना वापरली जाते. प्रत्येकजण हा नर आणि मादी म्हणून जन्माला येतो आणि जननेंद्रियावरून त्याचे किंवा स्त्रीचे लिंग हे ठरत असते. परंतु
प्रत्येक संस्कृतीमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्या मूल्यमापनाच्या विशिष्ट अशा पद्धती आहेत आणि त्यानुसार मुलामुलींना वेगवेगळ्या भूमिका गुणदोष प्रतिसादाच्या पद्धती त्या त्या समाजाने या ठरवून दिलेल्या आहेत। अशा प्रकारे जन्मापासून मुलामुलींसाठी जणू एक भिन्न सामाजिक आणि सांस्कृतिक असा कृती कार्यक्रमच आपण दिला जातो, यालाच लिंगभाव असे म्हणता येईल। प्रत्येक समाज नर मादीला हळूहळू एक स्त्री व एक पुरुष म्हणून घडवतो। स्त्रीत्व व पुरुषत्व हे बाईपणा आणि पुरुषपणा या वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळे गुण घटक जबाबदाऱ्या अपेक्षा आणि वर्तन प्रकार यातून घडवत असतो। लिंग हे जैविक घटकाने ठरते, परंतु स्त्रिया पुरुषांच्या लिंगभावाशी निगडीत अस्मिता मानसिक पातळीवर म्हणजेच ऐतिहासिक व सांस्कृतिक घटकांनी ठरत असतात। मित्रांनो, आज समाजामध्ये जन्माला येताच मुलगा आणि मुलगी हा भेद समाजामध्ये केला जातो। घरामध्ये मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हणून त्याला जास्त महत्त्व दिले जाते। त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं देखील आहेत। पहिल्यापासूनच पुरुषी वर्चस्व हे समाजामध्ये आहे आणि मग त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी हा भेदभाव सुरू होतो। कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो आणि मुलगी म्हणजे ही फारशी आनंदी नसते असं मानलं जातं। परंतु समाजामध्ये कुटुंबामध्ये तिची जडणघडण होत असताना मुलगीला एक स्त्री म्हणून लहानपणापासून तिच्यावर तसे संस्कार केले जातात, तिला तशा प्रकारच्या खेळण्या दिल्या जातात, उदाहरणार्थ की बाहुली असेल वगैरे वगैरे भांडी असतील अशा प्रकारच्या खेळण्या तिला दिल्या जातात आणि पुरुष म्हटला की त्याला बंदूक वेगळ्या प्रकारच्या अशा काही त्याला खेळण्या दिल्या जातात। तर हा भेद कुटुंबापासूनच निर्माण होत असतो, तो निसर्गनिर्मित नाही परंतु तो एक सामाजिक सांस्कृतिक रचित आहे असं म्हटलं जातं। पहिल्यापासूनच पुरातन काळापासूनच शिकार करणं वगैरे यासाठी पुरुषांना बाहेर जावे लागायचं, ते टोळ्या टोळ्याने जाऊन शिकार करायचे आणि मग घरातली जबाबदारी मुलींवर पडली स्त्रियांवर पडली, तर यापासूनच तो भेदाभेद हा सुरू झालेला आहे। घरामधली कामे सफाई असल वेगळ्या प्रकारची कामं असल ही स्त्रियांची कामे ही समाजाने ठरवून दिली आणि नोकरी असल बाहेरची कामे असतील ही पुरुषांची ही पुरुषांच्या संदर्भामध्ये समाजाने आपल्या संस्कृतीने ही ठरवून दिलेली आहे। या दृष्टीने समाजामध्ये मुलगा आणि मुलगी स्त्री आणि पुरुष म्हणून वेगळ्या घटकांमध्ये कशी विभागणी कसा भेद केला जातो याचे वर्णन आपल्याला यामध्ये दिसून येते। लिंगभाव ही संकल्पना सर्वप्रथम वापरणाऱ्या स्त्रीवाद्यातील एक ज्येष्ठ विचारवंत अॅन ओक्ले या म्हणतात की लिंगभाव ही एक सांस्कृतिक अशी बाब आहे, त्यातून स्त्री व पुरुषांची बाईपणात व पुरुषपणात होणारी सामाजिक वर्गवारी सूचित होते। एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष हे जैविक पुराव्याने ठरते, परंतु व्यक्तीचे बाईपण पुरुषपण मात्र स्थळ काळानुरूप बदलणाऱ्या सांस्कृतिक निकषांनी ठरते। म्हणजेच लिंग हे वैशिष्ट्य स्थिर आहे, लिंगभाव मात्र बदलत असतो हे स्वीकारायला हवे। शेवटी अँड ओक्ले म्हणतात की लिंगभावाला जैविक मूळ नसते, म्हणजेच लिंग व लिंगभावातील संबंध नैसर्गिक अजिबात नाही। यामध्ये आपण दोन संकल्पनांचा अभ्यास केला, त्यामध्ये आहे लिंग, दुसरे आहे लिंगभाव। ब्राहो ब्राह्मण म्हणतात की स्त्री पुरुष लिंग संबंध कौटुंबिक सुरक्षा कौटुंबिक समृद्धी नियोजन उत्पादन आणि जीवनाच्या इतर बऱ्याच अपेक्षांवर परिणाम करते। तर वेगवेगळ्या पद्धतीने लिंग आणि लिंगभावाच्या संदर्भात वेगवेगळ्या स्त्रीवाद्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये कमला बसीन यांचं भाषांतरित केलेलं
लिंगभाव समजून घेताना पुणे युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर श्रुती तांबे यांनी अनुवाद केलेले जे लिंगभाव समजून घेताना पुस्तक आहे त्यामध्ये देखील त्याचा सुंदर असं वर्णन या संकल्पनांचं केलेलं आहे. थँक्यू.